गुजरात मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर्स वरती गुन्ह्याचा वर्षाव भाजपा करू शकत असेल तर मी शिवसेना म्हणून समाजवादीशी बोलू शकत नाही. मी काय बोलत आहे, तुम्ही काय देशाच्या बाहेरून सरहद्दीच्या पलीकडून तुम्ही आले ना? सभागृहातील सर्व मान्यवर बांधवांना अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. खरोखर मला समाजवादी विचाराच्या सगळं माझ्या बांधवांनी आणि भगिनींनी मला कुटुंब प्रमुख मानतात. माझा जेव्हा पहिला उल्लेख केला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मी कपिलला म्हटलं मुख्यमंत्री होतो तेव्हा लाडका होतो, त्याची एक प्रथा पडलेली पाहिजे आहे. कोणी असलं तरी राज्याची लाडकी मुख्यमंत्री, पण असं कोणी म्हणत नाही महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री. पण मला मुख्यमंत्री माजी आजीचा संबंध तुम्ही कुटुंब प्रमुख मानताय हे फार माझ्यासाठी महत्वाचं. त्या शेवटी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक आपल्या करोना काळाची एक टॅगलाईन होती. काही जण तुम्हाला माहितीये कोणाला काय बोलण्याची गरज नाही, घराणेशाहीवरती बोलतात आणखी काय बोलतात ते बोलले असतात. आज तुम्ही मला महात्मा फुलेची पगडी आणि घुमडी दिली. मी कबीरला म्हणत होतो मला ती कृपा करून धर्म कमी हातात घेतो, नमस्कार करतो, त्यांनी पगडी फिरवण्यासारखं ढोकं असावं लागतं. तर अशी रिकामी डोकी खूप आहे की त्यांच्यावरती तुम्ही काही घातलं तरी फिट होऊ शकतात. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की टोपी खाली दडले काय? आहो ते असे आहोत, सरळ सरळ उघड उघड जे काय आहोत तसं राहो. कारण शिवसेना प्रमुख मला नेहमी सांगत होते की उद्धव एक लक्षात ठेव, केवळ आणि केवळ तू लोकांना आवडावा म्हणून कोणत्याही लोकांना घालू नकोस. मी जसा आहे तसा आहे, एकच स्वीकारा किंवा नकारा, आणि त्याच पद्धतीने मी पुढे जातो. एक मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की ज्याचा उल्लेख 21 पेक्षा जास्त वेळा झाला तो तुमच्यातल्या पुटीचा, आणि 21 वेळा म्हणजे 21 सगळे पक्ष हे माझ्या सोबत येण्यासाठी एकत्र आले ते माझं खरंच मोठं भाग्य आहे. आणि जुने फोटो आहेत मला ते जुना तो काळी आठवतो. साहजिकच आहे माझा जन्म 1960 सालचा, म्हणजे तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपलेली होती. मुंबई महाराष्ट्राने मिळवलेली होती, मिळाली नाही मिळवलेली होती. आणि मग एक 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 मी नाव ऐकत होतो, आजोबांकडनं ऐकायचो, बाळासाहेबांकडनं ऐकायचो, त्याच्यामध्ये आचार्य आपले होते. विशेष म्हणजे सगळेच म्हणजे एस एम जोशी असतील, रामा शेख ना माझ्या घरी बघितलेले आहे, सेनापती बापर सुद्धा घरी आले पाहिले आहे, हे सगळी माणसं मोठी होती. हे सगळं आठवण्याचं कारण काय की माझ्या वाटेला जो आला तो काळ होता तो आसरे ठाकरेवाल्याचा दुर्दैव होत ते. की एक काळ असा होता माझे आजोबा मला सांगायचे की रात्री किती वाजले तरी माझे आजोबा आचार्य आपल्याला बाबूराव म्हणायचे आणि ते वाट बघत असायचे आणि बाबूरावचा फोन नाही आला. मग तो फोन आल्यानंतर काय माझ्या जन्माच्या आधीची गोष्ट आहे. मग ते तो पाहिजे. पण हा वाद चालू असताना शिवसेना प्रमुख मार्मिक मंत्र व्यंगचित्र काढत होते, आजोबा लेख मार्मिक मंत्र लिहित होते, समोरून आचार्य आपले मराठामधून लिहित होते, हा वाद चालला होता. पण तरीही आम्ही मुलं आजूबाजूला असताना किंवा घरामध्ये आचार्य आपले किती वाईट आहे तसा नारायक आहे असं कुठेही कधी आमच्या समोर बोललं गेलं नाही. आमच्या समोर नेहमी आत्री म्हणजे मोठीच व्यक्ती आहे. किशन जोशी असतील सगळ्यांबद्दल त्यांचं जे मोठं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला कधीही लहान करण्याचा प्रयत्न झाला. लढाई होत असते, विचारांची लढाई होते, आमची लढाई विचारांची होती व्यक्तींची नव्हती. त्याच्यामुळे आपण आज परत एकत्र येऊ शकतो. अगदी जी एल रेड्डी असतील, तारा रेड्डी असतील, अहिल्याताई असतील, आता संजय तुम्ही उल्लेख केला, मृणालताई सगळे आपण लढलो ना. आपण त्यावेळेला लाटणवाडी वाली बाई म्हणाल होतो, पाणीवाली बाई म्हणाल होतो, पण प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी हा योग्य होता. आपले विचार करायचे पडले नसतील, विचार वेगळे होते, वेगळे आहेत, वेगळे असायलाच पाहिजे, पण उद्देश एक आहे. आज आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत, सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा आपण देतो,
आठवणी आपल्याला खूप चांगल्या आहेत, पण आठवणीला उजाळा देऊन जे आपलं अंधकारमय भविष्य दिसते त्याच्यात काही उजेड पडणार आहे का, त्याच्यात काही आपण उजेड पाडू शकणार आहोत का? आता तो एक त्याला म्हणतो ना एक टर्निंग पॉईंट आहे, एका वळणावरती आपण उभे आहोत. आपण नेमकं जायचं कुठे? दरवेळेला समाजवादीनी एक दिशा दाखवली, आता तुम्ही सांगितलं ना केळर आहे. अरे केळर आहे तो काय डर आहे ना? केळर जर असेल तर डर कशाचं? डर नाही तर डर कशाला? पण इकडे केळर असेल तर डर कशाला पाहिजे? कारण शेवटी नेते एक काही त्यांचं काय करायचं असतं ते करत असतात, पण कार्यकर्ता जो असतो तो खरा महत्वाचा असतो. म्हणून माझ्या शिवसेनेत सुद्धा आमच्याकडे मी पक्ष प्रमुख आहे, पण सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचं पद असेल तर ते आमचा घटक प्रमुख आहे, जो खालच्या खाली असतो त्याला कळत असते. पण एक दही हंडीसारखा जर का तुम्ही विचार केला तर वरची हंडी तोडताना गळाव सहज लागत जातात, तसे ते पदाधिकारी असतात. खालचं स्तर जर का बाजूला झालं तर हंडी तुटणार नाही. आणि तो कार्यकर्ता हा नाही विचार करणार माझ्यावरती चार थर लागताय ओझा आहे, हा वरती चढणार हंडी बोलणार त्याच्या तोंडात ती बसणं ते पडणार, माझं काय होणार? त्याच्या वाट्याला कधीतरी आले तर त्या मांडण्याचे खापरे पण पडत असते अंगावर. बोलतो नाही हंडी थोड्याची म्हणजे थोड्याची हंडी एकच एक वाक्य लावते नुसती साखळी आहे असं भासते. कळा सुरुवात पर्यंत जेव्हा एक इच्छा असते एक जिद्द असते तेव्हा ती हंडी बोलते. तशी हंडी थोड्याची ताकद आपल्यात आहे का? आपल्याला म्हणत हंडी ती थोडायची का? दयासाठी नाही, पण जे दही चोरणारे लोक आहेत त्याचा उल्लेख डॉक्टर तुम्ही आता केला आहे ना, हे आता लोकांसमोर दिसायला लागलेले. आम्ही सुद्धा त्यांच्यापासून 25 वर्ष 30 वर्ष एकत्र होतो, दूर का झालो? कमी तुम्ही आता मला सांगितलं तो जो काही इतिहास, इतिहास तुम्ही काही घडवलेला नाही, फक्त वाचला आहे की लिहिलेला पण नाहीये. आपण इतिहास घडू शकतो की नाही कल्पना नाही, पण जो इतिहास लिहिलेला आहे तो वाचण्याची तरी आपल्या ताकद असायला पाहिजे, आणि वाचण्यानंतर तो समजून घेऊन सुधारण्याची ताकद असायला पाहिजे. तर त्या पुण्याच्या पगडीला असते नाही तर काय असते? आणि त्याच्यामध्ये ही वृत्ती कशी आहे? सध्या आपण सुद्धा बोलणार की संयुक्त महाराष्ट्र असेल, स्वातंत्र्य चळवळ असेल, संघ कुठे होता? संयुक्त महाराष्ट्र चळवळ नव्हता, स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये नव्हता, ना त्या रदाकारांच्या बरोबर झालं त्याच्यामध्ये कुठे होता असाही कुठे उल्लेख नाहीये. पण संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्याचा संघ होता, त्याचा उल्लेख तुम्ही केला बदलाय बोलत वगैरे त्याचा संघ होता. आणि लिहिलेलं मी वाचून तुम्हाला सांगतो, यांनी खडगेंनी लिहिलेलं आहे की त्यावेळेला त्या संयुक्त महाराष्ट्र समिती आता जसे तुम्ही सोबत आलेला महाराष्ट्रासाठी आलेला देशासाठी आलेला तसं मुंबईसाठी सगळे पक्ष एकत्र आले होते. म्हणून म्हात्रे ठाकरे वगैरे सगळे एकत्र आले होते, डांगे होते सगळे एकत्र आले होते. तेव्हा ती जी काही संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली त्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये जनसंघ घुसला होता का? प्रत्येकाची प्रवृत्ती असते का? तर यांच्या बरोबर राहून काही जागा लढवता आले तर पाहूया, यांच्या बरोबर राहिलो तर काही जिंकता आलं तर पाहू. हे आमच्यासोबत गेलं नाहीतर आम्ही 1987 साली जी पहिली देशातली मला असं वाटतं पहिली पोट निवडणूक असेल की जी हिंदुत्वाच्या विषयावरती जिंकली गेली, लढवलेली नाही म्हणून ती जिंकली गेली. त्यावेळेला भाजप काय करत होता? त्याने मला वाटतं तेव्हा गांधीवादी समाजवादी वगैरे याच्याकडे भाजप होता. पण जेव्हा त्यांना कळलं की अरे हिंदू मत एकत्र आधीच निवडणूक जिंकू शकतो मग आमच्या आमच्यासोबत आले ते. आणि करता करता एवढे मोठे झाले की आता त्यांना कोणाची गरज वाटेल. ही जी वृत्ती आहे ना ती खातात सम्राटाच्या वेळेला सोबत येतो. आज तुम्ही माझ्या सोबत आलात, तुम्ही मला सांगितलं आमचं कोणतेही मागणं नाही, भले मागितलं तर मी देऊ काही शकतो तुम्हाला. आता माझ्या आता काहीच नाही, मी आज कोणीच नाही. अशा वेळेला तुम्ही मागितलं नाही काही शकता आणि मागितलं तर मी देऊ तरी काय शकतो. पण अशी जेव्हा युती होते, अशी जेव्हा मैत्री होते तेव्हा ती मैत्री चिरकाली होती. असताना आले येतात ते वेगळे, पण नसताना लढण्यासाठी येतात हे फार महत्वाचं. ही ज्ञाना जर खातो म्हणतात. पण भारतीय जनता पक्षाची त्यावेळेला जनसंघापासून जी काही वाटचाल पाहिजे आपण, तर जिथे जिथे एक तर दुसरं कोणाला मोठं होऊ द्यायचं नाही, दुसरं कोणी मोठं होत असेल तर एक तर त्याच्या सोबत जायचं, त्याचा त्याची विल्हेवाट लावायची, त्याला संपवायचं आणि आपण आपलं पुन्हा त्याच्यात मोठवायचं. ही यांची वृत्ती आहे. अगदी तुम्ही नितीशजींचा उल्लेख केला, आता नितीश आणि लागू एकत्र आले, पण त्या दोघांचं सुद्धा सरकार एकत्र चालू असताना मध्ये बुजून फोटो पण होतात. यांनीच फोटो होत काय ठेवण्याची गरज होती? बरं ते तर नितीश आणि राजूजीच सरकार तर जाऊ द्या, शिवसेना भाजपा युती जी होती ती युती सोडायचं कारण काय होतं? काय आम्ही हिंदुत्व असं नाव केलं होतो?
आज कदाचित आपण एकत्र आलो, तुम्ही मला बोलवलं समाजवादीने शिवसेनेला, उद्धव ठाकरे बोलवलं उद्धव ठाकरे गेले समाजवादी म्हणजे कसे, उद्धव ठाकरे कसे शिवसेना हिंदुत्ववादी, हे कोण ठीक आहे ना, आव का सर तिकडे गुजरात मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर्स होती पुण्याचा वर्षभर भाजपा करू शकत असेल तर मी शिवसेना म्हणून समाजवादी बोलू शकत नाही. तुम्ही काय देशाच्या बाहेरून आले, सरहद्दीच्या पलीकडून तुम्ही आले ना, आपण ते इकडेच करतो. अरे ठीक आहे, आमच्या एक होते मधुरे टाकले गाडून तुम्हाला गाडण्यासाठी काय म्हणतात मला. आणि समाजवादी माझ्यासोबत आले नाही, त्याच्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत, पण ते या देशावरती प्रेम करणार आहे, या देशावरती प्रेम करणार आहे. पुढे जाऊ म्हणजे पाकिस्तान मध्ये जाऊन आमचा आम्ही प्रचार नाही करत आहोत, इथे जे माझे लोक राहत आहेत त्याच्यात अगदी मुसलमान असले तरी देखील ते देशावर प्रेम करतायत. आणि ते सोबत आले या देशाचे नोकरी टिकवण्यासाठी, जीवन जगवण्यासाठी, तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आता ज्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत ते सगळ्यांना दिसायला लागले. फक्त आधी उडी कोण मारतो, मागे आम्ही उडी, आम्ही मागे उडी, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी उडी मारले. काय प्रवाहामध्ये जर काय असेल तर आता डबला थांबू दाखवा, प्रवाह तर आम्ही थांबवूच, पण प्रवाहाला ताकद असेल तर आम्ही उलट पोहतोय, आम्हाला थांबून दाखवू. नुसतं काहीतरी पाहिजे म्हणून उतरलेलं नाहीये, तर महाराष्ट्राला काहीतरी विचाराची परंपरा आहे, प्रभुत्वाची परंपरा आहे. सगळी आपण नाव घेतो, ही नाव म्हणजे ज्या महात्मा फुलेंनी महिलांना शिकवण्यासाठी अगदी सावित्रीबाई फुलेंनी स्वतःची शेणवास धोरणवास सगळ्यांनी सहन केलं, पण कुठे झुकले नाही. नाहीतर सगळे एकदा शेणवास झाल्यानंतर जसा तर टीका आता आले ना सोशल मीडिया ट्रेंडिंग आणि ट्रोलिंग जरा ट्रोल झाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई बसल्या सारे बापरे आज आपल्याला काय म्हणतात टीका केलं, ट्रोल केले जीव सोडून. नाही शेणवास झाल्यानंतर सुद्धा उभे राहिले, म्हणून आज मी म्हणे देशाला दुसऱ्या महिला राष्ट्रपती लाभल्या. हा महात्मा फुलेंच्या अथक प्रयत्नांचा विजय, अथक प्रयत्नांचा. एवढी सगळी परंपरा असताना लढायचं कसं हे महाराष्ट्राला शिकवण्याची गरजच नाही, अजिबात गरज नाही. फक्त आपण जे काय अनुभव आपल्याला आलेत त्यातून आता शहाणं व्हायला पाहिजे. म्हणजे आधी हा संयुक्त महाराष्ट्राचं कारण झाल्यानंतर आणीबाणीचं कारण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळे लढला होता. अगदी किंवा पु ल देशपांडे, दुर्गाबाई, इतर कुणी कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेली लोक ती प्रत्येक पातळीवरती जेव्हा त्याला विरोध होतो तेव्हा आपल्याला विजय मिळतो. पु ल देशपांडे उतरले होते महिलांना, दुर्गाबाई म्हणजे दुर्गाबाईचं दुर्गादेवीचं रूप धारण करूनच उतरतात. आणि विशेष म्हणजे जे काय मला आठवतंय चुकत असेल तर तुमच्या व्यक्ती बुजुर्ग असेल त्यांनी मला बरोबर करावं, जनता पक्ष जिंकल्यानंतर विजयाच्या सभेच्या स्टेजवरती लोक गेले होते. अडीच वर्ष झाली आणि मग ती काय तोडफोड झाली, त्याच्यामध्ये बदनाम झाली ते लोहियावादी तोडफोड चालू आम्ही खेळ बरोबर आहे, पण त्याचबरोबर आणखी एक पक्ष होता त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे वाद झाला तो कोण होता, दुहेरी सदस्याचा प्रश्न झाला तो कोण होता, ते नसेल तो राहिला मागे आणि काय टीकेचे धनी झाला तुम्ही. काही वेळेला जनता पक्ष फोडण्यामध्ये दुहेरी सदस्याचा जो काही वाद झाला की त्यांनी त्यांची संघाची सदस्यत्व ठेवायचं पण यांची पण ठेवायची, बाकीचे पक्ष म्हणाले असं आम्ही नाही ठेवलेलं, आम्ही फक्त एकच पक्ष सदस्य ठेवलेले आहे, पण तुम्ही दुहेरी ठेवणार त्याच्यासाठी फाटाफूट झाली. म्हणजे परत तेच कोणाचं चांगलं चालले तिकडे घुसायचं, विघ्न संतोषीपणा ज्याला म्हणतात तुझ्याला म्हणतात विघ्न संतोष. आम्हाला आनंद कसलाय देशात सगळी बर्बाद झालेले, देश मारामार चाललेले आहेत, दंगी चाललेले आहेत, खून धर्म आहे, महागाई आहे, आनंद वाटतोय. याला ही विघ्न संतोषी वृत्ती गाळण्यासाठी आज आपल्या एकत्र डॉक्टर आपण माझा उल्लेख केला कोरोनाच्या काळामध्ये, मी काय केलं कोरोनामध्ये, मी फक्त सांगत गेलो, तसंच आज सुद्धा मी सांगायचं काम करतो. पण तेव्हा जर का तुम्ही आणि जनतेने मी सांगितलेलं ऐकलं नसतं तर काय झालं असतं, हा एक महत्वाचा प्रश्न. मी काय सांगत होतो, मास्क करा, हात धुवा आणि अंतर ठेवा. आज सुद्धा तेच सांगतोय, थोडं अंतरच ठेवा, अंतर ठेवा, कारण आता कोरोनाला पट्टी लावायला लागेल. आपण मास्क घालायची गरजच नाही, तेच पट्टी लावतोय. पत्रकारांना सुद्धा ज्या पद्धतीने खडी टाकले जातात, त्या पद्धतीने त्यांचे सगळे लॅपटॉप फोन हे सगळे जप्त करून त्यांच्या मागे चौकशीचे शुक्र कष्ट लावले जाते, जप्त केले जाते. म्हणजे कोरोनासाठी आपण मास्क लावत होतो, हे आता विरोधकांचे कोण त्याला मास्क लावते, हात न धुता मागे लागलं तर चालेल, पण
जोरात लांब राहिलं पाहिजे हे मी सांगतोय, हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे, तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही सगळे आले, तुमचं माहित आहे केडर आहे, केडर आपल्याला पाहिजे. मी एक शिवसेनेला कार्यक्रम दिलेला आहे, मला असं वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या नेटवर्क मधून केला पाहिजे. गावोगावी खेळ पाहिजे. मी काय कार्यक्रम दिला, 2014 साली जेव्हा मोदीजी जिंकले तेव्हा एक पाक प्रचार नाही झालं होता रे, त्याच्यामुळे ते जिंकले. कोणता प्रकार होता तो? चाय पे चर्चा. बरोबर ना? म्हणजे काय की आता 9.5 वर्ष जवळपास झाली, देशाच्या आयुष्यातली 10 वर्ष, देशाच्या आयुष्यातली 10 वर्ष फार मोठी असतात. आम्हाला तर काय 3.5 वर्ष नव्हती मिळाली, 2.5 वर्षामध्ये 2 वर्ष तर त्या कोरोनाची उरलेले 3-4 महिने माझ्या ऑपरेशन निघाले, तरी सुद्धा तुम्ही मला कुटुंबप्रमुख मानता. पण आता जर काही 2.5 वर्ष मला मिळाली असती तर नक्कीच मी आपला महाराष्ट्र हे असा घेतोय. पण 10 वर्ष आपल्या देशातली ती त्यांना दिल्यानंतर मला लोकांना म्हणजे सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सुद्धा हेच सांगायचंय की तुम्हाला आता शाहरुख खान पिक्चर काढला पठाण, पठाण तुम्ही नेता निवडताना सुद्धा विचार करून निवडा. जवान 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 सॉरी जवान पठाण जवान जवान जास्त पिक्चर बघत नाही, जवान बघत मुद्दा बघितला होता जवान. तर नेता निवडताना सुद्धा तुम्ही विचार करू शकता. कारण मग देतो आपण की ईव्हीएमचा वगैरे घोटाळ्याच्या नंतर पण निदान आपण तिथे जाऊन उभं राहून पाणी बिणी काही नसताना सुद्धा उभं राहून मतदानाचं कर्तव्य करतो, पण मत कोणाला देतोय हे जर मी विचार करून नाही दिलं तर नंतर मग काय डोळे उघड्यास काय बंद झाले तरी काय फरक पडत नाही. आणि मागच्या काळामध्ये मला वाटते 1-2 महिन्यापूर्वी एक बातमी वाचली की कोणतरी आपल्या नागरिक आहे महाराष्ट्रातला त्याने स्वतःचं वोटच ज्या मी भाजपला मतदान केलं ते बोलतच मला नसतं निरसता त्याच्या मला पाला भ्रमनिरस काय मी करून बसतो. कोणाच्या हातामध्ये मी माझं नाही तर माझ्या देशाचं भविष्य दिलं. आपण केवळ मतदान करतो आपल्याला कोणतरी आवडतं म्हणून नाही, तर एक विचार करा मी माझं नाही माझ्या देशाचं भवितव्य त्याच्या हातामध्ये देतोय. आज सुद्धा शशांक तुम्ही जे बोलता सगळं कंत्राटी पद्धत आली ही पद्धत आली, कारण 10 वर्षापूर्वी काय होत म्हणजे मोदीजींची भाषण गॅस सिलेंडर पेट्रोल केला नीचे गे की उपर गे रुपया नीचे गे की उपर गया. आजही मला आठवत प्रमोद महाजनांचा एक खूप पूर्वी कधीतरी इंटरव्ह्यू पाहिला होता किंवा त्यांनी प्रत्येक भाषण ऐकलं होतं, त्याला विचारलं होतं तुमचं भारताच्या भवितव्याबद्दल काय स्वप्न आहे, आणि त्याने सांगितलं की माझं स्वप्न एकच आहे की रुपया आणि डॉलर हे बरोबर झाले पाहिजे. रुपया आणि डॉलर मग 2014 साली डॉलरचा भाव काय होता जेव्हा एवढी बोबा होतं 45 असेल किंवा काय असेल तो असेल तो सर तुम्हाला सगळे. आणि आज काय झालेलं आहे 85 दुप्तीपेक्षा जास्त जवळपास दुप्पट त्याच्यावर जास्त. तरी सुद्धा आमच्यामुळे नाही युक्रेनचं लढाई सुरू आहे, आता आणखी म्हटलं आमच्यामुळे नाही नेत्यानेहमुळे झाले. पण नेत्यानेहूचं सुद्धा उदाहरण देण्याच्या बरोबरीने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आताचं युद्ध तिकडे सुरू झाले कसं झालं काय झाले एवढे इस्रायल बाकी कसं राहिले हा प्रश्न आहे, काही जणांच्या मनात प्रश्न आलेले आहेत. पण त्याआधी नेत्यानेहूच्या विरुद्ध सुद्धा लाखो लोक इस्रायल मध्ये त्यांच्या विरुद्ध रस्त्याची उतरली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नेता किती मोठा असला तरी जर पटत नसेल तर लक्षात की न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध काही करण्याचा अधिकार ते सरकारकडे नाहीये, त्यामुळे त्याच्या विरुद्ध लोक रस्त याला म्हणतात लोकशाही. आपण नुसतं बचावात्मक राहायचं काय करणार काय करणार काय करणार असं काहीच करू नका. पण करणार असाल तर मीच करेन, या एका जिद्दीने उतरणार असाल तर सोबत या. मीच म्हणजे मी नाही आणि खरं तर करायचं करायचं म्हणजे करायचं. कारण 2012 साली जेव्हा आम्ही महापालिका लढत होतो गोपीनाथ पुढे आणि आम्ही एकत्र बसलो होतो तेव्हा किती होती आमची किती कळली आणि गोपीनाथ पुढे माझ्याकडे आले होतो की काय करायचं आपल्याकडे नवीन काहीच नाहीये काहीच नाही कसं जिंकायचं पृथ्वीराज चव्हाण किंवा वगैरे विरोधात त्यांच्याकडे जे निवडणूक दिल्या तर शिवसेना दिसणारच नाही एवढं सगळं वातावरण होतं काय करायचं आपण बघू काढली आणि पटकन एक शब्द लक्षात आला आणि त्याच्यावरतीच आपण जिंकलो. नुसता शब्द नाही
शब्दाने फोटो पण लावले तो शब्दोच्चार करून दाखवले करून दाखवलं आणि मुंबईमध्ये जी पाच त्यावेळेला गेल्या पाच वर्षात केलेली कामं होती ती आम्ही लोकांसमोर ठेवली आणि लोक म्हणाले अरे हो हे त्यांनी केले हे यांनी केले हे यांनी केले आणि त्या एका करून दाखवल्या शब्दाने पूर्ण आमच्या विरोधकांचा सुपडा साफ करून टाकला. आता आपल्याला ठरवलं पाहिजे की आम्ही करून दाखवणारच करून दाखवणारच. जसं जॉर्ज साहेबांनी आणि जॉर्ज साहेब आणि बाळासाहेबांचे संबंध फार थोड्या लोकांना माहिती असते विचित्र रसायने होती लोक काही टीका करायचे ते काढून टीका करायचे पण समोर आले की एकमेकांचे आले तुलेची मैत्री. म्हणजे मी मुद्दामच सांगतो की जॉर्ज साहेब मंत्री झाल्यानंतर घरी यायचे पण तोपर्यंत थोडे हळूहळू जरा खाता लागले. बाळासाहेबांचे जॉर्ज काय रे म्हणजे एकदम भेंड्याची भाजी झाली कुठे गेला तुमचा मग जॉर्ज साहेब काहीतरी बोलायचे पण त्याच्यानंतर दोघे एकमेकांच्या तब्येती ठीक चालू सुरायची एकमेकाला काही औषधं सुटवायची म्हणजे तो असा वेगळा असा एक अनुभव होता. पण लढले त्यावेळेला तो काय जाऊन लढले म्हणजे त्याच्यात कुठेही नाही पण ही लढाई विचारांची होती त्याच्यामुळे व्यक्ती एकत्र राहिल्या व्यक्तीसोबत जाऊ शकते म्हणजे कायम राहिली पण विचार ते विचार लढत राहिले विचार नाही पडतात तुझे नाही पडतात माझे नाही पडतात. पण जॉर्ज साहेबांचं सुद्धा एक वैशिष्ट्य होतं आणि त्यांनी सुरुवातीची एक निवडणूक लढली होती सखा पाटील दिग्गज मला वाटतं मुंबईचे तेव्हा तीन वेळा महापौर पद गाजवणारे घोषणावरती एकमेव होते अगदी म्हणजे त्यांचं काय ते उभयांच्या समोर जो उभारायचा ते डिपॉझिट जाईलच अशी परिस्थिती होती. पण जॉर्ज साहेबांनी एक घोषणा दिली आपण यांना पाडू शकतो आपण यांना हरवू शकतो आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये तो एक अंगार आला आत्मविश्वास आला हो मी यांना पाडू शकतो मी यांना पाडू शकतो तसंच आपण केलं पाहिजे की होय आम्ही यांना पाडू शकतो आम्ही लोकशाही वाचू शकतो आम्ही लोकशाही वाचवणारच आम्ही यांना पाडणारच हे जर देशातल्या सगळ्यांनी ठरवलं तर लोकशाही वाचवायचं का हे होणार की नाही एवढं सांग आणि म्हणून मी आज जास्त तुमच्यासमोर त्या बोलत नाही कारण इथं बोलायला लागलं तर जुन्या जुन्या आठवणी येतील नवीन आणखी त्यातली येईल. मी कपिलला एकच पाहिलं चार दिवसापूर्वी आलो तेव्हा म्हणाल होतं की कपिल एक लक्षात घ्या की जसं आता जसं मोदी असेल आणखी कोणी असेल जीएसटी लावतील नोटबंदी लावली तरी सुद्धा त्यांच्या समाजाची माणसं आपला माणूस आहेत म्हणून त्यांच्यासोबत उभे राहतात किती त्रास देऊ रे पण आपला माणूस आहे. तसंच जर का तुम्ही सगळे मराठी माणसं महाराष्ट्रातली माणसं सगळीच महाराष्ट्रातली पण मी म्हणतोय की जर तेव्हा देखील आणि आज सुद्धा शिवसेनेच्या सोबत उभे राहिले असतात तर आज महाराष्ट्राची ताकद काय झाली महाराष्ट्राची ताकद किती उभी राहिली होतात मतभेद थोडेसे होतात काही वेळेला जागा वाटवत नव्हतं असेल काही वेळेला विचार पटत नसेल हरकत नाही पण जेव्हा आपण एकमेकाशी बोलत असतो तेव्हा एकमेकाला समजून घेऊन तुम्ही असे काय बोलताय मी असं काय बोलतो हे जर का एकमेकाला जर का उघडपणे विचारलं तर भांडण कुठे येणार. आता शशांक सुद्धा बसले आहे शशांक शरद राव सुद्धा त्याची सुद्धा मी बोलणी केली आहे तिघांच्या वाट्यासाठी आता त्यांच्याबद्दल तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाहिजे कसे रावसाहेब कसे होते कडक माणूस म्हणजे समोर बसला का कोणी कमिशनर असो काही असो अशी आकडेवारी एकदम दोन पाठ मी समोर घाण व्हायचा थोड्या वेळ म्हणजे बघून सांगतो आणि आपले धडाधन 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 सांगत द्यायचे. आता त्यांचं आणि माझं व्यवस्थित जुळलं होतं तर तुझं माझं आणि यांचं माझं काय नाही जुळू शकत आपण आपलं का जुळलं होतं कारण आमचं दोघांचा उद्देश एकच होता कामगारांचं हित हा आमच्या दोघांमध्ये एक संबंध झाला होता कामगारांचं हित म्हणजे त्यांचे म्हणणं म्हणलं होतं की मी समजून घेत होतो माझं काय एक तेव्हा महापालिका आमच्याकडे होती आता परत येणार आहे पण महापालिका होती अडचण काय होती ते बदला मार्ग आम्ही काढत होतो बदला मार्ग आम्ही काढतो हे बदले मार्ग निघतात अगदीच टोकाचा मार्ग एकमेव टोकाचा मार्ग असतो अशातून नाही बदला मार्ग पण असतो आपण बदल्या मार्गाने जायचा प्रयत्न करूया बदल्या मार्गाने जाऊया. पण आज देशासमोर एक संपूर्ण अंधार लोकांना आता तेव्हा आणीबाणीच्या वेळेला एक होते जयप्रकाश नारायण अंधेरेने एक प्रकाश बरोबर ना अंधेरेने एक प्रकाश जयप्रकाश आता आपल्याला सगळ्यांना तो प्रकाश सगळ्यांना कारण त्या त्या काळात किती लोक काहीतरी आपल्याला घेऊन गेली ते नुसतं जर का वाचत बसलं आणि कपाटात ठेवून गेलं तर रतीवाल्याचं भरं होईल आपलं भरं नाही होणार. रतीवाल्या काही नुसते पुस्तकं ठेवून करणार नाही ठेवू का रतीवाला पण त्या पुस्तकामध्ये सुद्धा जे काही लिहिलेलं आहे पुस्तक लिहिलेलं नाहीये जे भेटलं होतं ते लिहिले त्या भेटलेल्या पासून जर आपण काही स्फूर्ती घेणार असू तर आणि तरच मला असं वाटतं ह्या सगळ्याचा उपयोग होईल. असो कपिलजी मी तुम्हाला खास धन्यवाद देतो आणि तुम्ही ही सगळी मोठी जबाबदारी उचलली आणि पेरून जातो पेरून जातो.
आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यात धन्यवाद की ठीक आहे शिवसेना आणि समाजवादी याच्यामध्ये सुरुवातीला एकत्र आपण होतो, नंतर थोडीशी बरीच आपल्याला गॅप पडली, अंतर पडलं, पण पुन्हा एकदा नव्याने विचार करायला आणि एकत्र यायला तुम्ही सगळेजण सोबत आलात आणि मला